मुंबईत सध्या 24 तास मुंबई संकल्पना अंमलात येत असली तरी ती सध्या काही मॉल्स आणि रेस्टॉरंट पुरतीच मर्यादित आहे. येत्या काही दिवसात मुंबईतल्या बीचवरही फूड ट्रक सुरू होणार आहेत, परंतु फोर्ट भागातील काळा घोडा हा परिसरही नाईट लाईफ साठी योग्य असल्यानं इथेही पहिल्या टप्प्यात मुंबई 24 तास सुरू करण्याची मागणी होतीये. कारण हा अनिवासी भाग तर आहेत, शिवाय हेरिटेज इमारतींनी संपन्न असा आहे. आणि याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबईत नाईट लाईफ सुरुवात झालेली आहे, मुंबईत 24 तास सुरुवात झालेले आहे, परंतु काही मर्यादित ठिकाणी हे सुरू झालेलं आहे. मुंबईतले अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पर्यटकांचा मोठा राबता असतो, जसं की फोर्टमधला हे काला घोडा परिसर, ज्या ठिकाणी संपूर्ण आसपासच्या इमारती ह्या हेरिटेज आहेत, जुन्या आहेत, आणि त्या पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळं इतर ठिकाणाबरोबरच या ठिकाणी देखील संपूर्ण 24 तास मुंबई सुरू झाली पाहिजे, इथं देखील बीचप्रमाणे फूड ट्रक असावेत, अशा प्रकारची मागणी जोर धरते. आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, काय सांगाल. इथं देखील कालागोडा परिसर हा रेसिडेन्शियल एरिया नाही आहे, कमर्शियल भाग संपूर्णतः येतो. इथं देखील नाईट लाईफ झाली पाहिजे का? हा पूर्ण ऑफिस एरिया, रेसिडेन्स कोण नाही आहे या अनुषंगाने ह्या सगळ्या विभागामध्ये. आज जर आज समजा मुंबई 24 तास समजा तुम्ही या अनुषंगाने हे सगळं आपण उपाय योजलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा, जे फूड जंग वगैरे सगळ्या गोष्टीचा हा उपयोग इथे होऊ शकतो. चांगलं. नक्कीच. आणखी काही स्थानिक आहेत, काय वाटतं तुला या ठिकाणचं, कारण तू या परिसरातच राहतोस तर. मुंबईकर म्हणून असं वाटतं की हा परिसर जर नाईट लाईफ म्हणून, म्हणजे जर आपण इथं जंक्शन जर सुरुवात केली, तर याच्यासाठी पूर्ण पब्लिकला जे बाहेरून जे येतात इकडे फिरायला वगैरे, तर त्यांना इकडे एक हा स्पॉट म्हणजे त्यांना एक भेटू शकतो चांगला फिरण्यासाठी. जसे नरीमन पॉईंटला वगैरे येतात लोक, चोपाडीला येतात, तसे इकडे पण लोक येतील. आणि इकडे जर फूड ट्रक जसं तुम्ही म्हणतायत तसं जर सुरुवात झाली, तर हा पण एक चांगला परिसर तयार होऊ शकतो त्यासाठी. आणि त्यासाठी लोकांना एक रोजगार भेटू शकतो. कोई भी स्पॉट पे चौपाटी पे जाओ या कहीं भी काला घोड़ा जाओ, जो भी स्पॉट होते वो पुलिस बंद करवा देती है, और एकदम आदमी को 4-4 बजे 5-5 बजे तक पब्लिक नाइट मारती है, रुकती है, कहीं खाना मिल जाए, जैसे कि चर्चगेट में मस्का पाव मिल जाता है जो फेमस है, बहुत लाइन लगती है, सुबह 4 बजे से लग जाती है. तो वही चीज़ हम चाहते हैं कि मस्का पाव और चाय के अलावा भी कुछ खाने पीने की चीज़ें अवेलेबल हो, पब्लिक को अच्छा होगा. कृष्णात पाटील, जी मीडिया, मुंबई.